विनम्र अभिवादन करून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे नेते, खासदार, येणाऱ्या लोकसभेचे उमेदवार खैरे साहेब, ते माझ्याकडे पाहतायत, तुम्ही कसं काय डिक्लेअर करता? माझं नाव संजय हे मला दूरचं दिसत. मला हेही माहिती होती की ती होणार आहे म्हणून आपण काही बडबड करायची, ऑटोमॅटिक सगळं होत. तसंच जिल्हा प्रमुख अंबादासजी दानवे, प्रदीपजी जयस्वाल, सगळ्याचे लोकप्रिय असे महापौर, आवडते महापौर नंदकुमार घोडले, विकाजी जैन, हौलवरताई राठोड, वाचवरे समोर उपस्थित सर्व मान्यवर, आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय, असा तरुण तडकदार नगरसेवक राजेंद्र जंजाळ, त्याचे सर्व सहकारी, वार्डातील पदाधिकारी, माता भगिनी. खर तर राजूच्या कार्यक्रमाला यायचं तर थोडस मन घट्ट करून यावं लागतं. भाषण करताना असा काय बोलतो, देखो इन दलित लोक, अरे आम्ही माणसं बसतो ते आम्हाला दम देतो. वार्डामध्ये मी सर्व केलंय, परंतु हे जे बसलेत ना लोक, म्हणजे तुम्हाला असं सांगतो तो, यांचे पण आपल्याला घ्यायचं म्हणून यांना बोलवलंय. काही गोष्टी प्रेमाने घे ना, पण स्वभावच असा आहे त्याचा, काहीतरी असला तरी मी घेईल तर दाटूनच घेईन. तो योग पाक किती चांगला आहे, एक इन्स्पेक्टर भेटायला आला, पी आय भेटायला आला, आम्हाला सुद्धा असेच भेटायला यायचे. आम्ही जेव्हा जेलमध्ये जायचो ना, आम्हाला असेच घेऊन जायला यायचे. तुला एकदा 5000 लोक आले, आम्हाला शहरातले सर्व लॉकअप आम्ही पाहिलेले, आणि आता त्यांनी पाहिलं आल्याबरोबर त्यांनी आम्हाला सल्यूट केला, भविष्यात तुला सुद्धा सल्यूट मिळण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. पण प्रेमानं घे. माझ्यापासून काहीतरी शिक, मी कसा प्रेमाने वागतो. कधी तुम्हाला आठवत कोणाला बोलण्याचं, भेटायचं नाही तर बोलायचा प्रश्न येतो कुठं? काही मंत्र माझ्याकडून शिकायचे. मी आमदार कसा झालो कळलं कुणाला? बर एकदा झालं असतं तर समजलं असतं, दोनदा झालो, तिसऱ्यांदा होणार आहे, पण मी बोललो तर काही काही गोष्टी ह्या आपण हळूहळू करायच्या असतात. जर लक्षात आलं, तुला काय वाटतं, तुला त्रास झाला मला आमदार करण्यासाठी? काय सगळेजण इच्छुक होते? अरे मला पाडण्यासाठी इच्छुक होते, पण मी पडलो का? प्रेमाने बोलायचं. एक माणसाने आयुष्यामध्ये एक तत्व आपलं अवलंबलं पाहिजे, दुश्मनाची ओळख आपण आपल्या मनात ठेवली पाहिजे. दुश्मन आहे हे माहिती आहे. इलेक्शनच्या काळामध्ये आपण पाहतो की अनेक जण जे जवळचे असतात, आपल्या जवळचे रोज जेव्हा महाराष्ट्र करणारे, ते सुद्धा इलेक्शनच्या काळामध्ये थोडस दूर जातात. पडलं तर बरं होईल. काय केलं बाबा तुझं वाकड? नाही नाही, पण आता बंद झालं ना. आपल्या जवळचे असलेले माणसं जर जेव्हा आपल्या विरोधात जात असतील किंवा जात जायचा प्रयत्न करत असतील, त्या टायमाला माणसाने त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे. राजकारण सोडून दे, राजकारण हा एक भाग असतो, आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आपण लोकांशी जोडला जातो, जेव्हा लोकांवर प्रेम करतो, लोक आपल्यावर प्रेम करतात, त्या टायमाला खरी आपली ओळख लोकांना होत असते. तुमचा चेहरा हा दाखवत नाही लोकांना, तुम्ही सुंदर आहात म्हणून तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही चांगले चालता म्हणून निवडून दिलं,
असं होत नाही. लोक कामाचा सुद्धा दखल घेतात. राजू या वार्डामध्ये जे काम केलंय त्याची दखल निशीच्या वार्डातल्या लोकांनी घेतली. हे चित्र दिसलं असतं. 5 वर्षापूर्वीचा राजू जंजाळा जर पकडायला जर पोलीसवाले असते आले असते तर हे 5,000 लोक रस्त्यावर आले असते का? त्यातलेच काही लोक म्हणले असले तो गुंडच आहे, बरं झालं पकडून नेलं. परंतु लोकांच्या सुखदुःखात जेव्हा तुम्ही सहभागी होता, जेव्हा लोकांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही धावून जाता, लोकांच्या अडचणीमध्ये सुखामध्ये जाऊ नको एकदा, पण दुःखामध्ये जेव्हा जातात त्या टायमाला लोक म्हणतात की नाही माणूस माझा आहे, माझ्या घरातल्या माणसाला कुणीतरी पकडायला आलंय, मला रस्त्यावर जावं लागलं, ही तुझ्या कार्याची खरी पावती आहे. काम कसं केलं पाहिजे महापौराने आता सांगितलं. मग सदर आपण जास्त आमदार की पाचशे आयपी देऊ पा किती खोटं बोलत. त्याच्या वार्डामध्ये काम किती केलं माहिती तुम्हाला? जवळपास 40 कोटी रुपयाच. मी मानव आश्रमचा रस्ता कोण निघालाय? मी. कितीचा आहे तो? 26 कोटी रुपयाचा. त्याच्या पुढचा रस्ता 8 कोटीचा कोण निघालाय? मी. नाथ वालीकडे जाणारा रस्ता कोणी केलाय? मी. आणि पुन्हा सगळ्या चहा प्यायला तयार. आता चहा ह्यानी मला पाळला पाहिजे का मी ह्याला पाळला पाहिजे? म्हणून मी काही गोष्टी सांगतच नाही लोकांना. 5 वर्षामध्ये आता कार्याचा जेव्हा अहवाल येईल त्या टायमाला दाखवेल. होय संजय शिरसाटी 5 वर्षामध्ये 200 कोटी रुपयाची कामं माझ्या मतदारसंघामध्ये केले. 40 कोटी आता पाईपलाईन मध्ये येत. आपली गोलवाडीचं रस्ता अनेक जणांनी पाहिला असेल. आहे का खड्डा? जा बजाजनगरमध्ये मी खड्डा दाखवा खड्डा. काम केल्यानंतर लोक आपल्यावर प्रेम करतात. खऱ्या अर्थानं तुमची ओळख ही कामापासून असली पाहिजे. जेव्हा तुम्ही काम कराल लोकांच्या मनामध्ये जेव्हा घर होईल ते कधीच पुसलं जात नाही. निवडणूक कधी येऊन कधी जा. राजूला मी मुद्दाम कधीतरी सांगतच असतो, नेहमी सांगत असतो. बरं जर त्यांनी दवाखाना काढला तरी डॉक्टर तरी जवळ आहे दादा. कधी गरम लोक झालं तर इथे येऊन बस. जे काही लोक येतात ना पेशंट, दुःख तुम्हा आम्हाला नाही, खऱ्या अर्थानं दुःख ज्या पेशंटला आहे ना ते जर पाहिलं ना तर आपल्याला सुद्धा जाणीव होईल. अरे आपण तर काहीच दुःखी नाही, आपल्यापेक्षा जगामध्ये अनेक दुःखी लोक आहेत. त्यांना आज तू साकारण्याचं त्यांना धीर देण्याचं काम या ठिकाणी केलंय. एका माणसाने सांगितलं शाळा पाहिजे, थोडं लवकर आले असते तर तेही झाले असते. राजूच्या मागे मी यासाठी नेहमी खंबीरपणे उभा राहतो. माझा स्वभाव आहे मी कधी डिस्टर्ब करत नाही, राजूलाही फोन करत नाही आणि कुणाला महापौरलाही फोन करत नाही, यासाठी की त्यांच्या कामामध्ये अडथळा नको. नसता मी सुद्धा उद्यापासून तिथे येऊन बसलो ना तर अजून मी आम्ही दोघं गप्पा मारत बसू. मग तो म्हणशील का यार ये क्या हो रहा है, असं काही व्हायला नको. परंतु एखादा नगरसेवक, मी आज आमच्या सर्व नगरसेवकांना सांगत असतो, तुम्ही जे चांगलं काम करता तुमचे जे काम आहे त्याची पावती खऱ्या अर्थानं तुम्हाला मिळते असं नाही. तुम्ही लोकांच्या मनामध्ये जे घर करता याची पावती तुम्हाला मिळते अशातला भाग नाही. हे तुम्हाला नाही तर ही तुमच्यापासून निघणारी लोकांचा जो आशीर्वाद असेल किंवा सहकार्य असेल याची पावती ही पक्षाला मिळत असते. म्हणजे तुमचं काम हे पक्षापर्यंत असतं. लोक शिवसेना म्हणून जेव्हा मतदान करतात, राजू म्हणून जेव्हा मतदान करतात, याचा अर्थ तुमच्या चांगले आणि वाईट गुणाचा सगळा पाडा तिथं वाचला जातो. म्हणून तुम्ही पक्षासाठी जे काही योगदान करतात त्याला आमच्या सरकारचा नेहमी पाठिंबाच असेल. आणि राजूला तर आमचं असतंच, ते काही असेल खैरे साहेबांचं त्यांचं किती प्रेम असलं तरी माझं त्याच्यावर प्रेम आहेच. माझं निश्चित प्रेम आहे. त्यांचं प्रेम कसं आहे ते मला माहीत नाही, परंतु दोघांचंही प्रेम तो सोडून द्या, परंतु माझं त्याच्यावर प्रेम एवढं लक्षात ठेवा. आणि राजू हे जे काम केलं खऱ्या अर्थानं या लोकांनी दिलेली तुला प्रेमाची पावती आहे. ही पावती आयुष्यामध्ये तुला नेहमी उपयोगात पडेल. चांगलं काम किती जरी विरोधक असला तुझा हा सिमेंटचा रस्ता उखडू शकणार नाही. किती जरी विरोधक असला तुझं हे हॉस्पिटल तोडू शकणार नाही. किती जरी विरोधक असला तू केलेले कामं तो पुसू शकणार नाही. म्हणून जे चांगलं असतं त्याला किती जरी प्रयत्न केला ते पुसता येत नाही. आणि हे काम तू आज केलंस एक नगरसेवक या नात्यानं तुझं तर अभिनंदन करेलच, पण एक छोटा भाऊ म्हणून सुद्धा तू असंच काम कर. 2019-20 ची चिंता करू नको. खैरे साहेब आजकाल फार आशीर्वाद द्यायला लागलेले आहेत, ते तुला मिळेल
त्याचं जर त्यांच्याबरोबर मीही तुला असा टेका द्यायचं काम निश्चितच करेल आणि पुढच्या भविष्यामध्ये तुझी चांगली वाटचाल हो अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो. पुन्हा या ठिकाणी आभार मानून थांबतो. धन्यवाद.